हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी घेऊन आलेली आहे सांडग्यांच्या भाजीची रेसिपी. तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच जणींनी सांडगेसुद्धा बनवलेच असतील. तर आज आपण बघणार आहोत सांडग्याची भाजी कशी बनवायची ते. तर तुम्ही इथे बघू शकताय, तर मी एवढ्या प्रमाणामध्ये सांडगे घेतलेले आहेत आणि ते मी तव्यावरती व्यवस्थित असं भाजून घेत आहे. 2 मिनटं भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 छोटा टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे आणि नंतर पुन्हा तेलामध्ये आपण हे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. तर त्याला ब्राउनिश आणि लाल रंगाचा कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता सांडग्यांचा कलर कसा चेंज झालेला आहे ते. आणि नंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आपले सांडगे हे भाजून झालेलेच आहेत. आता आपण तयारी करूयात फोडणीची. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कढई आणि कढईमध्ये जवळपास 1 मोठा चमचा एवढं तेल घालणार आहे. तेल चांगलं कढून द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे चांगले फुलायला लागले की त्याच्यामध्ये आपण फ्रेश असा कढीपत्ता घालणार आहोत. त्यानंतर बारीक केलेला कांदा घातलेला आहे. जवळपास 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक केलेले. खूप झटपट रेसिपी होते, जास्त साहित्य लागत नाही आहे आणि अगदी 10 मिनटात बनून होते तयार. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं हिंग घालणार आहोत आणि त्यानंतर कांदा लसूण चटणी, घरी बनवलेली चटणी आहे ती घालायची आहे आपल्याला. जर तुमच्याकडे चटणी घरी बनवलेली नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला आणि लाल तिखट घालू शकता. त्यानंतर आपण भाजलेले सांडगे होते ते घालायचे आहेत आणि ते सुद्धा 2 मिनटं परतून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता साईडनं तेल सुकलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर आपण बारीक केलेले शेंगदाणे म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत 2 टेबलस्पून एवढं आणि 1 टेबलस्पून एवढी धनी पूड घालणार आहोत. त्यानंतर आपण भरपूर अशी बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि हे शिजवण्यासाठी ठेवणार आहोत आपण. तर अगदी 10 मिनटामध्ये शिजून तयार होतं हे आणि झटपट अशी रेसिपी ही बनते. तर असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नवीन पदार्थ बनवत राहा, खात राहा, व्हिडिओ बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.